विद्यार्थी मित्रांनो, ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्स मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, वर्ग 10वा मॅथमॅटिक्स 2, गणित 2, भूमिती ज्योमेट्री याच्यातला चॅप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट ज्योमेट्री निर्देशक भूमिती याच्यामधील प्रॅक्टिस सेट 5.3 मधील क्वेश्चन नंबर 3 आज आपण पाहणार आहोत. 5.3 मधला क्वेश्चन नंबर 1 आणि 2 व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे आणि तो व्हिडिओ जर 2-3 पाहिला, पाहता पाहता ऐकला, ऐकता ऐकता जर सोडवलं तर प्रॅक्टिस जर केली तर क्वेश्चन नंबर 3 तुम्ही इझिली सोडू शकणार आहात. व्हॉट इज द क्वेश्चन? डिटरमाइन व्हेदर द फॉलोइंग पॉईंट्स आर कोलिनियर. खालील बिंदू एक रेषीय आहे किंवा नाही हे ठरवा. 3 बिंदू आहेत, एकाच रेषेवर आहेत, एक रेषे आहेत, कोलिनियर आहेत. 2 बिंदू आहेत, एका रेषेवर नाही, एक रेषेच्या बाहेर आहे, पंक्तीच्या बाहेर बसला, नॉट कोलिनियर. आणि याच्यासाठी एकदम सोपं आहे, आपल्याला फक्त स्लोप काढायचा आहे. आता पहिले 2 पॉईंट घेऊ, ए -1 -1, बी 0.1. पॉईंट पुन्हा एकदा पाहून घेतो, इथं चुकायची शक्यता जास्त असते. 1 -1 -1 0.1 1.3 ओके. आता पहिले आपण ए बीचा स्लोप काढू. x1 y1 x2 y2 स्लोप किंवा मराठीमध्ये चढ m = y2 - y1 / x2 - x1 y2 - y1 / x2 - x1. मागच्या व्हिडिओप्रमाणे फक्त व्हॅल्यू ठेवा. y2 1 y1 - 1 x2 0 x1 - 1. ऑन विच ऍक्सिस डज द पॉइंट बी लाय? बिंदू पी हा कोणत्या ऍक्सिसवर आहे? आपलं उत्तर यूट्यूब कॉमेंट्सवर टाका. 0.1 x कॉर्डिनेट इज 0, कोणत्या ऍक्सिसवर आहे? पटकन आपलं उत्तर यूट्यूब कॉमेंट्समध्ये टाका. आता हे झालं y2 y1 x2 x1. आता फॉर्म्युल्यातलं मायनस राहिलं, 2 - 1 आले म्हणून याला आपण ब्रॅकेट केला. 1 - -1 0 - -1 2/1 म्हणजे स्लोप ऑफ ए बी = 2. याला देऊ नंबर 1. आता बी सी काढायचा. बी 0.1 सी 1.3 पुन्हा x1 y1 x2 y2 पुन्हा सेम टू सेम m = y2 - y1 / x2 - x1. चला वायच्या व्हॅल्यू 3 1 3 1, एक्सच्या व्हॅल्यू 1 0 1 0 आणि फॉर्म्युल्यातलं मायनस 3/1. खाली लिहायचं स्लोप ऑफ बी सी इज इक्वल टू 3. हे झालं नंबर 2. या प्रकारे आपले या 2 स्टेप झालेले आहेत. मित्रांनो, काहीतरी चुकतं आहे आपलं पहा. नजर हटी कॉन्सन्ट्रेशन हटावर दुर्घटना घटी. 3 - 1 आणि मी किती लिहिले 3, म्हणजे स्लोप जर 2 येत नाही तर काहीतरी चुकतं आहे बा. 3 मधून 1 गेले, आले किती 2, किती आला स्लोप 2. मित्रांनो, याला सिली मिस्टेक्स म्हणतात, येत असून चुकणं, आणि हे परीक्षेत हमकाच घडतं, म्हणून थोडं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला आवश्यक आहे. तिसरा सी, आता ए -1 - 1 आकडे बरोबर आले पहा, 1 3 - 1 आकडे नाही म्हणणार याला. कॉर्डिनेट्स निर्देशक बरोबर आले का पहा, x1 y1 x2 y2 पुन्हा स्लोप इज इक्वल टू y2 y1 x2 x1 - - चला y2 y1 - 1 3 - 1 1. मित्रांनो, ही पद्धत सोडू नका, म्हणजे चुकायची प्रॉबेबिलिटी शक्यता कमी होईल. -3 - 4 - 1 - 2 - गेट्स कॅन्सल, 2 1 2 2 2 4 स्लोप ऑफ ए सी इक्वल टू 2, ए सीचा चढ 2 नंबर 3.
इथपर्यंत आलेलं आहे मित्रांनो. आपण तीन स्लोक काढले, ए बी काढला, बी सी काढला आणि ए सी काढला. आता लिहायचं फ्रॉम वन टू अँड थ्री, फ्रॉम वन टू अँड थ्री, फ्रॉम वन टू अँड थ्री स्लोप ऑफ ए बी इक्वल टू स्लोप ऑफ बी सी इक्वल टू स्लोप ऑफ ए सी. ए बीचा चढ बरोबर बी सीचा चढ बरोबर ए सीचा चढ बरोबर टू. ऑल द स्लोप्स आर इक्वल अँड कोणता पॉईंट कॉमन आहे? ए बी बी सी अँड अँड बी अँड सी पॉईंट्स आर कॉमन. मित्रांनो ऍक्च्युअल दोन स्लोप काढले तरी चालतात, ए बी आणि बी सी. ए सी काढायचं कामच नाही ऍक्च्युअल, आपण ते आपला वेळ बी जाईल आणि त्याची गरज पण नाही. चला दोनच स्लोप काढू आपण. स्लोप ऑफ ए बी इक्वल टू स्लोप ऑफ बी सी इक्वल टू टू फ्रॉम वन अँड टू अँड बी इज कॉमन अँड बी इज कॉमन. ए बीचा चढ आणि बी ए सीचा चढ समान आहे व बी हा बिंदू सामायिक आहे. सो सो असं न लिहिता ए बी सी आर कोलिनियर, म्हणून ए बी सी हे एक रेषीय बिंदू आहे. दोनच काढायचे मित्रांनो, एक ए बी काढायचा आणि एक बी सी काढायचा. तीन तीन आपल्याला स्लोप काढायची गरज नाही. चला हा झाला पहिला प्रश्न आणि आता आपण जाणार आहोत सेकंड क्वेश्चनकडे. किती स्लोप काढायचे? दोन. आणि एक पॉईंट काय आहे त्याच्यामध्ये? कॉमन आहे. चला एकदम सोपं आहे, सेम टू सेम. क्वेश्चन नंबर तिसऱ्यातलं दुसरं डी, पेज नंबर 121. डी मायनस टू मायनस थ्री ई वन कॉमा झिरो एफ टू कॉमा वन. चला पहिलं डी मायनस टू मायनस थ्री ई वन कॉमा झिरो. वन कॉमा झिरो ऑन विच ऍक्सिस? पहिल्या ह्याच्यामध्ये पा बी हा वाय ऍक्सिसवर होता, आता ई हा आता ई हा एक्स ऍक्सिसवर आहे बिकॉज वाय कॉर्डिनेट इज झिरो. चला एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू स्लोप इक्वल टू वाय टू वाय वन एक्स टू एक्स वन मायनस चला वाय वन झिरो मायनस थ्री झिरो मायनस थ्री वन मायनस टू आणि हे काय करायचं मायनस हे काय करायचं ब्रॅकेट झिरो मायनस इंटू मायनस प्लस वन मायनस इंटू मायनस प्लस थ्री अपॉन थ्री अँड व्हॉट इज द स्लोप वन. स्लोप ऑफ डी ई स्लोप ऑफ डी ई इज इक्वल टू वन. डी ईचा चढ एक आहे. चला आता कोणाचा काढणार? ई एफ पुन्हा पहिल्यासारखं एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू स्लोप एम इज इक्वल टू वाय टू वाय वन एक्स टू एक्स वन दोघांचं काय करायचं मायनस. आणि आता फक्त व्हॅल्यू ठेवा वाय टू आणि वाय वन. वन झिरो टू वन मायनस किती आला आन्सर? सॉरी वन मायनस झिरो वन टू मायनस वन वन इक्वल टू वन. स्लोप ऑफ ई एफ इज इक्वल टू वन नंबर टू. चला आता लिहा फ्रॉम वन अँड टू स्लोप ऑफ डी इक्वल टू स्लोप ऑफ डी एफ इक्वल टू वन अँड कोणता पॉईंट कॉमन आला? डी आणि ई एफ. डी आणि ई एफ अँड ई इज कॉमन. रेषा डी व ई एफ यांचा चढ समान आहे व ई हा बिंदू सामायिक आहे, म्हणून डी ई एफ आर कोलिनियर आर कोलिनियर. याप्रमाणे आपलं थर्डमधलं आपण दुसरं पाहिलेलं आहे. काय काय करायचं? पहिले स्लोप काढायचा डी
नंतर स्लोप काढायचा ई एफ तिसरा काढायची गरज नाही बरं मी ते काढला तो आता ई एफ पॉइंट कॉमन आहे आणि स्लोप जर सेम आहे तर मग दे आर कोलिनियर आता क्वेश्चन नंबर 3 मधलं आपण पुढचा प्रॉब्लेम पाहू फक्त आपल्याला कोऑर्डिनेट खूप शांततेने लिहायचे आहे चल व्हॉट इज द फर्स्ट कोऑर्डिनेट 3 मधलं थर्ड एल 2.5 एल 2.5 एम 3.3 एन 5.1 आता आपल्याला स्लोप काढायचा कशाचा एल 2.5 एम 3.3 एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू आता फॉर्म्युला लिहायचा स्लोप इज इक्वल टू वाय टू वाय टू मायनस एक्स टू मायनस आता वाय 3.5 3.5 3.5 3.2 3.2 सांगा 3-5 हेच तर महत्वाचं आहे स्लोप ऑफ एल एम इज इक्वल टू 3-5 -2 3-2 1 सो व्हॉट इज द व्हॅल्यू -2 हे झालं 1 आता दुसरा स्लोप कोणता काढायचा सांगा एल झाला एम 3.3 एन 5.1 चला पहिल्यासारखंच पुन्हा एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू वाय कोऑर्डिनेट पाहून घ्या स्लोप एम इज इक्वल टू वाय टू मायनस वाय वन एक्स टू मायनस एक्स वन स्लोप ऑफ एम एन स्लोप ऑफ एम एन इक्वल टू चला 1 3 1 3 5 3 -1 -3 -2 / 2 व्हॉट इज आन्सर -1 स्लोप ऑफ एम एन इज इक्वल टू -1 एम एनचा चढ -1 आहे हा 2 आता थर्ड स्टेप चला थर्ड स्टेप काय सांगा फ्रॉम वन अँड टू एक आणि दोनवरून स्लोप ऑफ एल एम स्लोप ऑफ एम एन एल एमचा चढ आणि एम एमचा चढ याचा किती आला -2 याचा किती आला -1 -2 -1 म्हणजे नॉट इक्वल टू समान नाही म्हटल्यावर पुढचा विषय संपला नॉट इक्वल टू सो एल एम एन आर नॉट कोलिनियर एकरेषीय नाहीकरेषीय आहे काय नाही एकरेषीय नाही म्हणजे नाहीकरेषीय आहे आवाज येतोय का मित्रांनो पहा एकदा यस ठीक आहे आता या दुसऱ्या या उदाहरणामध्ये स्लोप हा सेम आला नाही -2 आणि -1 एकदा पाहून घ्या 3-5 3-5 -2 3-2 1 -2 1 -3 -2 5 -3 2 -1 -2 -1 नॉट इक्वल टू मित्रांनो थोडंसं कन्फर्म करत पुढे जर गेलं तर आपल्याला बऱ्यापैकी एखादी मिस्टेक झाली तर लक्षात येऊन जाईल क्वेश्चन नंबर 3 झाला मित्रांनो आता याच्यातला चौथा 4 P (2, -4) Q (1, -3) R सोपं आहे एकदम चला पहिला कोणता घ्यायचा सांगा P (2, -5) Q (X1, Y1, X2, Y2) पुन्हा पहिल्यासारखं स्लोप स्मॉल एम इज इक्वल टू चढ एम बरोबर व्हॉट इज द फॉर्म्युला Y2 - Y1 X2 - X1 चला वाय टू किती सांगा यस -3 -5 मायनस आलं म्हणजे खूप काळजी घ्यावी लागणार आहे -3 -5 ओके वायचं काम झालं ते एक्स 1
2 इथ माइनस इथ माइनस दोन माइनस आले म्हणून ब्रैकेट माइनस 3 माइनस इनटू माइनस प्लस 1 माइनस 2 माइनस 1 2 अपॉन माइनस 1 म्हणजे किती आलं माइनस 2 स्लोप ऑफ PQ स्लोप ऑफ PQ इज इक्वल टू माइनस 2 हा झाला नंबर 1 आता नंबर 2 Q 1 कॉमा माइनस 3 R माइनस 2 कॉमा 3 पुन्हा X1 Y1 X2 Y2 स्लोप M इज इक्वल टू Y2 Y1 X2 X1 माइनस बरोबर तर मित्रांनो एक वेळा फक्त कन्फर्म करा Q1 माइनस 3 माइनस 2 कॉमा 3 ओके चला स्लोप ऑफ क्यू आर क्यू आरचा चढ बरोबर वाय टू वाय टू 3 मायनस 3 मायनस 2 1 मायनस मायनस याला काय करायचं ब्रॅकेट 3 मायनस इंटू मायनस प्लस मायनस 2 मायनस 3 6 अपॉन मायनस 3 इक्वल टू मायनस 2 स्लोप ऑफ क्यू आर क्यू आरचा चढ सुद्धा मायनस 2 आहे फ्रॉम 1 अँड 2 त्याच त्या स्टेप्स आहेत मित्रांनो प्रॅक्टिस पाहिजे फक्त बाकी काही नाही त्याच त्या स्टेप्स आहेत चला पहिल्याचा स्लोप किती आला मायनस 2 दुसऱ्याचा स्लोप मायनस 2 दोघं सेम आहे स्लोप ऑफ पी क्यू इक्वल टू स्लोप ऑफ क्यू आर अँड अर्धा मार्क क्यू इज कॉमन सो पी क्यू आर आर कोलिनियर म्हणून बिंदू पी क्यू आर हे एक रेषीय आहे काय काय करायचं दोन स्लोप काढायचे पहिला काढायचा पी क्यू नंतर काढायचा क्यू आर दोन्ही सेम आले का आले इक्वल टू आणि क्यू हा काय झाला कॉमन झाला दोघांचे चढ समान आहेत आणि एक बिंदू सामायिक आहे म्हणजे हे तिन्ही बिंदू काय आहेत एक रेषीय आहे या प्रकारे मित्रांनो प्रॅक्टिस जर केली त्याच्यामध्ये थोडंसं कॉन्सन्ट्रेशननं प्लस मायनस करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं परीक्षेत आलेलेच कॉर्डिनेट आपण लिहायचे आहे मनानं बदलून जातात कधी कधी ते तिथं असतो 1 आपण लिहितो मायनस 1 1 मायनस 4 तुमचं नसेल होत पण माझं बऱ्याच वेळेला होतं असं आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो नेहमी नेहमी कन्फर्म करा मायनस 2 2 आर 1 कॉमन मायनस 4 मायनस 2 2 मायनस 3 कॉमा 4 चला ओके काही हरकत नाही तिन्ही पण सेम आहेत चला पहिले घ्यायचं आता एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू चला स्लोप यम इज इक्वल टू वाय टू वाय वन एक्स टू एक्स वन मायनस काय हरकत नाही इथं बी लिहिलंच काही फरक पडत नाही चालतं तसं बी आता पहा वाय टू मायनस वाय वन 2 मायनस 4 मायनस 2 1 मायनस मायनस याला केला ब्रॅकेट बरोबर 2 मायनस इंटू मायनस प्लस मायनस 2 मायनस 1 मायनस 3 6 अपॉन मायनस 3 म्हणजे किती आला आन्सर मायनस 2 स्लोप आर एस इज इक्वल टू मायनस 2 आर एसचा चढ मायनस 2 आहे हे झालं पहिलं आता यस मायनस 2 2 टी मायनस 3 4 एक्स 1 वाय 1 एक्स 2 वाय 2 स्लोप इक्वल लिहायचं लिहायचा कंटाळा करायचा नाही खूप कॉन्फिडन्स असेल तर नाही लिहिलं तरी चालेल डायरेक्ट लिहिलं तरी चालेल पण आपण कशाला ओव्हर कॉन्फिडन्स व्हायचं 4 2 4 2 मायनस 3 मायनस 2 हे झालं फॉर्म्युल्यातलं हे झाले प्रॉब्लेममधले याला केला ब्रॅकेट 2 मायनस 3 मायनस इंटू मायनस प्लस 2 2 अपॉन मायनस 1 इक्वल टू मायनस 2 सो स्लोप ऑफ एस टी
slope of ST is equal to minus 2. Slope of ST is equal to minus 2. मित्रांनो गोंधळ होत असेल ते स्टेप इकडे येतो. स्लोप ऑफ ST इज इक्वल टू मायनस 2. 2 अपॉन मायनस 1 इक्वल टू मायनस 2. स्लोप ऑफ ST इज इक्वल टू मायनस 2. फ्रॉम 1 अँड 2 मायनस 2 इज इक्वल टू मायनस 2. स्लोप ऑफ पहिला कोणता आहे RS. स्लोप ऑफ RS इज इक्वल टू स्लोप ऑफ ST. अँड सांगा कोणता कॉमन आहे. कोणता कॉमन आहे सांगा. यस यस अँड यस इज कॉमन. सो आर यस टी आर लिनियर. आर एसचा चढ आणि एस टीचा चढ इक्वल आहे आणि यस हा सामायिक बिंदू आहे म्हणून बिंदू आर यस टी हे एक रेषीय आहे. मित्रांनो शांततेनं सोडवायचं आहे, काही करायची नाही, कारण की एक चूक झाली की ती चूक खूप मोठी महागात पडते आणि पूर्ण उदाहरण आपलं चुकतं. आणि प्रॅक्टिस जितकी जास्त तितका कॉन्फिडन्स आपला वाढणार आहे. आता लास्ट उदाहरण, तिसऱ्यातलं सहावं उदाहरण, तिसऱ्यातलं सहावं. ए मायनस 4,4 के मायनस 2,5/2 एन 4,-2. चला एकदम सोपं आहे, आपल्याला आता काढायचं आहे पहिला. पहिलं काय सांगा, 6. पहिलं काय, ए मायनस 4,4 के मायनस 2,5/2 फ्रॅक्शन आलं. येऊ द्या, काय हरकत नाही, फ्रॅक्शन आलं का एकदा पाहून घ्या फक्त की काय आलं आहे उत्तर. मायनस 4,4 मायनस 2 असू द्या, काय अडचण नाही. चला एक्स 1 वाय 1 एक्स 2 वाय 2 सांगा. स्लोप इज इक्वल टू, स्लोप इज इक्वल टू वाय 2 वाय 1 एक्स 2 एक्स 1 याचं करायचं मायनस. चला सांगा वाय 2, वाय 2 किती 5/2 मायनस 4 मायनस 2 मायनस 4 आणि हे फॉर्म्युल्यातलं मायनस, याला काय करतो ब्रॅकेट. आता 5/2 मायनस 4 म्हणजे 4/1 तिरपा गुणाकार. 5 1 5, 4 2 8 म्हणजे काय आलं मायनस. 2 1 2 मायनस 3/2 मायनस 3/2 डिवायडेड बाय, याचा अर्थ काय डिवायडेड बाय मायनस 2 मायनस 2 मायनस इंटू मायनस प्लस 4 मायनस 2 प्लस 4 प्लस 2 प्लस 2 अपॉन 1. याचं उत्तर आलं प्लस 2. मायनस 2 मायनस इंटू मायनस प्लस 4 हे आलं प्लस 2. प्लस 2 ला डिनॉमिनेटरला काही नाही म्हणजे किती आलं 1. आता मायनस 3/2 डिवायडेशनचं काय करणार मल्टिप्लिकेशन आणि याचा इनवर्स घेणार गुणाकार व्यस्त. 2/1 याचं 1/2 म्हणून इथं 2 होते, फक्त 2 उत्तर आलं होतं म्हणून डिनॉमिनेटरमध्ये काहीच नसतं तर किती असतो 1, कारण आपल्याला पुढं काय करायचं त्याचा इनवर्स गुणाकार व्यस्त. मायनस 3 × 1 − 3 2 × 2 = 4. स्लोप ऑफ ए के इज इक्वल टू मायनस 3/4. स्लोप ऑफ ए के इज इक्वल टू मायनस 3/4 याला फ्रेम करा, याला नंबर 1 करा. मित्रांनो फॉर्म्युला 10वीचा आहे, बाकी सगळं 5वी 6वी 7वीचा आहे आणि म्हणून मैत्री गणित अशी या प्लेलिस्टमध्ये 14 व्हिडिओ आहेत. या प्रकारचे सर्व उदाहरणं व्यवस्थित सोडून दाखवलेले आहेत. आता एक के झाला, आता घ्यायचा के एन. के एन एक्स 1 वाय 1 एक्स 2 वाय 2 पुन्हा एकदा स्लोप एम इज इक्वल टू व्हॅल्यू द्या, वायच्या व्हॅल्यू द्या
minus 2 5 upon 2 आता x चे व्हॅल्यू 4 minus 2 हे झालं उदाहरणातले हे झाले फॉर्म्युल्यातले आता याला आपण साइडला सॉल्व करून घेऊ किंवा इकडे सॉल्व करू चला minus 2 minus 5 upon 2 is divided by 1 बरोबर आहे तिरपा गुणाकार करावा लागत minus 2 upon 1 minus 5 upon 2 हे तिघं एका लाईनी झाले पाहिजे गणिताची लिहायची पद्धत हे झाले minus 4 मधात minus 5 1 जा 5 upon 2 1 जा 2 तीन गुणाकार minus minus मित्रांनो याला अजून आपल्याला करायचं आहे बरं minus 9 upon 2 न्यूमरेटरचं उत्तर किती आलं minus 9 upon 2 हे झालं न्यूमरेटरचं आन्सर अंशस्थानचं आन्सर आलं आता आला छेद डिनॉमिनेटर त्याच्यापूर्वी ही जी रेषा आहे ही आहे डिवायडेशनची भागाकाराची त्याचं चिन्ह लिहिलं आता 4 4 minus into minus plus 2 म्हणजे किती आलं आन्सर 6 आपल्याला डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे किती आहे 1 बरोबर पुन्हा एकदा पहा minus 2 minus 5 by 2 minus 2 minus 5 by 2 इथं काहीच नव्हतं डिनॉमिनेटरला किती घेतला 1 तीन गुणाकार केले 1 2 3 2 2 जा 4 minus 4 5 1 जा 5 minus 5 2 1 जा 2 minus 9 upon 2 4 minus into minus plus 4 plus 2 6 मित्रांनो व्हिडिओ पाहता पाहता काही डाऊटफुल वाटलं किंवा एखादं चुकीचं वाटलं नजर चुकीनं माझ्याकडून मी चूक होऊ शकते अवश्य आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाका मित्रांनो आता पुढं जायचं मायनस 9 अपॉन 2 डिवायडेशन तर काय करणार मल्टिप्लिकेशन याचा घ्यायचा इनवर्स गुणाकार व्यस्त 6 अपॉन 1 येतं 1 अपॉन 6 आता डिवाइड करून टाक पहिलं मायनस एकच मायनस आहे म्हणून लिहून टाकलं 3 2 जा 6 3 3 जा 9 इथं आला 3 3 1 जा 3 न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरचं 2 2 जा 4 स्लोप ऑफ के एन इज इक्वल टू मायनस 3 अपॉन 4 हे झालं नंबर 2 बेरीज वजा की गुणाकार भागाकार प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन हे मॅथमॅटिक्सच्या गाडीचे चार चाकं आहेत स्कॉर्पिओ आहे आपली मॅथमॅटिक्सची आणि तुम्हाला माहिती आहे स्कॉर्पिओ किती भारी असली तर कामाची नाही जर एक चाक फेल झालं पंक्चर झालं की गेलं प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन याच्यावर कमांड पाहिजे चला किती आलं पहिल्याचं उत्तर मायनस 3 अपॉन 4 इक्वल टू मायनस 3 अपॉन 4 कोणाचा स्लोप आहे सांगा स्लोप ऑफ ए के स्लोप ऑफ ए के इक्वल टू स्लोप ऑफ के एन अँड के इज कॉमन सो ए के एन आर कोलिनियर ए के चा चढ बरोबर के एन चा चढ आणि के हा सामायिक बिंदू आहे म्हणून ए के एन हे एक रेषीय बिंदू आहे मित्रांनो आपली सगळीच परीक्षा हे पुस्तक लिहिणारे घेत असतात येता बालवाडी पहिलीपासून काय काय शिकले त्याचा सगळा वापर कुठं ना कुठं मॅथमॅटिक्स करावा लागतो मी तर असं म्हणाल की ज्याला जुनं नॉलेज आहे बेसिक पक्क आहे त्याला ऐकायचं अवघड नाही तो सेल्फ लर्निंग द्वारे सुद्धा स्वतः शिकू शकतो तर मित्रांनो बेसिकवर जास्त भर द्या प्रॅक्टिस करा बेसिकमध्ये काही प्रॉब्लेम असेल ते मी सेपरेट व्हिडिओ टाकलेले आहे मैत्री गणिताशी नावाच्या प्लेलिस्टमध्ये आणि त्याला अवश्य पहा मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये या प्रकारचीच उदाहरणं येतात तर मित्रांनो प्रॅक्टिस करा ललवानीज स्कूल ऑफ मॅथमॅटिक्सचा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये 5.3 मधले राहिलेले उदाहरणं घेऊन तोपर्यंत हॅव अ गुड डे थँक्यू वन्स अगेन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कॉमेंट टाका आपले मित्र आणि नातेवाईकाला शेअर करा थँक्यू थँक्स अ लॉट